आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जंगमवाडी, रेंदाळ, हुपरी आणि यळगुड परिसरात सदाभाऊ खोत यांचा झंझावात दौरा. गणेश मंडळांना दिल्या भेटी. देशाला पुन्हा मोदी सरकार लाभू दे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं गणरायाला साकडे. राज्याचे कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा आज हुपरी आणि परिसरातील गावात झंझावाती दौरा पार पडला. यावेळी त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी देत तरुणांशी संवाद साधला. तसेच गणरायाची आरती करून देशाला पुन्हा मोदी सरकार लाभू दे असे साकडे घातले. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या दौऱ्याला जंगमवाडी येथून सायंकाळी 6:30 सुमारास प्रारंभ झाला. जंगमवाडी, रेंदाळ, हुपरी आणि यळगुड मधील अनेक गणेश मंडळांना भेटी देत त्यांनी तरुणांशी संवाद साधला. यळगुड येथील प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या जन्मस्थळाला भेटी देऊन त्यांनी ग्रामदैवत श्री हनुमानाचं दर्शन घेतले आणि हिंदू संघटनेच्या श्री गणरायाच्या आरतीला हजेरी लावली. यावेळी बोलताना मंत्री खोत यांनी यळगुड गावच्या पेयजल योजनेला लागलेला तेढा निधी देण्याचं आश्वासन देत हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि शांतीसागर महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते महावीर गाट, अमित गाट, हुपरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, अनिल पाटील बाप्पा, उत्तम कागले, राजेंद्र मांगूरकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि हुपरी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर दौऱ्यात सहभागी झाले होते. महानकारी न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके. पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना मनापासून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ आणि आपलं जीवन हे भरभराटीच जावं असं गणेश चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी येत असताना आमचे अनिल भाऊ वगैरे सगळे असतील. 25-15 मधून मी 5 लाख रुपये या ठिकाणी गावाच्या विकासासाठी निधी दिलेला आहे आणि आपल्या येळगुड गावाला प्यायला शुद्ध पाणी मिळावं, स्वच्छ पाणी मिळावं, आरोग्याला लाभदायक असं चांगलं पाणी मिळावं. कारण गेल्या अनेक दिवसापासूनची पाणी योजनेची मागणी येळगुडकरांची होती आणि ती मागणी अमित गाट साहेबांनी सुद्धा या ठिकाणी लावून धरलेली होती माझ्याकडे सातत्यानं. आणि या ठिकाणी महावीरांनी ही योजना झालीच पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले होते. कारण महावीर अण्णांचा शब्द म्हणजे हा सदाभाऊ खोत यांचा शब्द असतो आणि म्हणून अण्णांना सांगितलं की तुम्ही मला काम सांगायचं आणि ते काम मी करायचं. आणि आज येळगुड गावाला पाणी पुरवठ्यासाठी 3.75 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले. त्याच्यामध्ये अजून वाढ लागली. अजून 5-25 लाख रुपये जरी लागले तरी सुद्धा पाणी पुरवठ्यासाठी तेवढी रक्कम येळगुड गावाला दिली जाईल. मी इथल्या सरपंचांना आणि सगळ्या सदस्यांना, तरुणांना विनंती करतो ही योजना अशी तयार करा की तुमच्या गावामध्ये आलेला पाहुणा, तुमचा आलेला मित्र जेवण करून झाल्यानंतर परत जाताना तुमच्या गावातलं पाणी बॉटलमध्ये भरून आपल्या गावाला घेऊन गेला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे पाणी प्यावं ते येळगुडचं प्यावं अशा पद्धतीची फिल्टरयुक्त चांगली.